विद्यार्थी मित्रांनो, मागच्या ज्या आपण व्हिडिओमध्ये बघितले की मानसशास्त्राची विविध क्षेत्रे आणि त्याच्यामध्ये जर 20-22 आपण 14-15 क्षेत्रांचा अभ्यास केला, थोडक्यात तुम्हाला त्याची मी लिस्ट थोडक्यात सांगते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपण मानसशास्त्राच्या कोणते कोणते क्षेत्र बघितले, म्हणजे काय झालेलं होतं ते. आता मानसशास्त्राचे जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये चिकित्सा मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, शालेय समुपदेशक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, वैकासिक मानसशास्त्र, आरोग्य मानसशास्त्र, गुन्हेगारी मानसशास्त्र, लष्करी मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, न्यूरोसायकोलॉजी, पर्यावरणविषयक मानसशास्त्र, सकारात्मक मानसशास्त्र, आध्यात्मिक मानसशास्त्र आणि स्त्री बालमानसशास्त्र. बरोबर आहे. आता आपण पुढचा जो ह्या टॉपिकमधला जो लास्ट पॉईंट राहिलेला आहे तो कोणता आहे, की मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही मानसशास्त्राच्या आपल्या ज्या काही अभ्यास पद्धती आहेत त्याच्यामध्ये स्टडी ऑफ मेथड्स ऑफ इन सायकोलॉजी. आता ह्या मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती आहेत. मग त्यामध्ये का मानसशास्त्र हे अभ्यासावरून हे लक्षात येतं की मानसशास्त्र हे वर्तनाचे अभ्यास, वर्तनाचे शास्त्र आहे, वर्तनाचे शास्त्र आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग तिथं अवलंबलेले आहे. तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस आपल्याला त्याचा पहिली जी पद्धत त्यांनी सांगितलेली आहे, प्रायोगिक पद्धत. प्रायोगिक पद्धत आहे, त्याच्यामध्ये सहसंबंधात्मक पद्धत आहे, सर्वेक्षण पद्धत आहे, नैसर्गिक सहभागी पद्धत ह्या वेगवेगळ्या पद्धती आहे. याला प्रायोगिक पद्धतीला काय म्हटलेले, एक्सपेरिमेंटल ऑफ मेथड. म्हणजे वर्तनाच्या अभ्यासासाठी ज्या काही पद्धतींचा वापर आपण करतो त्या तुलनेने जे काही शक्य होतं ते आजपर्यंत महत्त्वाचे जे काही निष्कर्ष तिथे लागू केलेले आहेत. आता मग याच्यामध्ये बघा, मागच्या लेक्चरला तुम्हाला ह्या ज्या काही दोन याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोन परिवर्त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम जो काही अभ्यासला जातो त्याला एका परिवर्त्याला स्वतंत्र परिवर्ते असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या परिवर्त्याला काय म्हटलेलं आहे, डिपेंडेंट व्हेरिएबल असं म्हटलेलं आहे. आता प्रायोगिक एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजे ज्या पद्धतींचा वापर केला जातो त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे व्हेरिएबल म्हणजे काय, की जे काही घटक आहे की त्याच्यानुसार आपल्याला त्या घटकांवर, घटकांना व्हेरिएबल म्हटले. कसे बघा, माझ्या डोळ्यासमोर चिलटं आलं, चिलटं मी डोळ्यात जाऊ देणार नाही, तर मी काय करेल, डोळ्याची एक तर पापणी बंद करेल किंवा एक माझा हात असा करेल किंवा हात माझा हात झटकून काढेल. बरोबर आहे. अशा प्रकारे हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दोन परिवर्त्यांचा जो काही हे आहे त्यामध्ये त्या ह्या गोष्टी तिथं सांगितलेल्या. आता यामध्ये एका परिवर्त्याचा जो काही स्वतंत्र परिवर्त, एका परिवर्त्याला म्हणजे त्याने दोन परिवर्त्याचं म्हणजे स्वतंत्र परिवर्ते आणि डिपेंडेंट व्हेरिएबल, म्हणजे एका परिवर्त्याला स्वतंत्र परिवर्त्य म्हणतात असे म्हणतात, दुसऱ्या दुसऱ्याला काय म्हणतात, अवलंबी परिवर्तन असे म्हणते. म्हणजे ज्याच्या आपण म्हणतो की ज्या परिवर्त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व स्वतःवर असतं किंवा स्वतःवर एक डिपेंडेड असतं किंवा स्वतःवर असतं त्याला त्यांनी स्वतंत्र परिवर्तन असं म्हटलेलं आहे. आणि अवलंबी परिवर्तन म्हणजे स्वतंत्र परिवर्त्याचा परिणाम अवलंबी परिवर्त्यावर होत असतो हे त्यामध्ये. आता याच्यामध्ये जे काही घटक आहे त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये त्यांनी सांगितले की संशोधकाला वाचना प्रकाशाचा वाचन गतीवर होणारा परिणाम असे तपासायचा असेल तर प्रकाश कमी असेल तर वाचन गती कमी होईल. म्हणजे प्रकाश हा जो काही घटक आहे तो काय झाला, स्वतंत्र परिवर्त झाला. त्याचा परिणाम प्रकाश कमी जास्त झाला तर वाचन गती हे काय झालं, गतीवर परिणाम होईल, म्हणजे हे अवलंबी परिवर्त झाले. बरोबर आहे. हे दोन परिवर्ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे. आता याच्यामध्ये त्यांनी हे सांगितले की ह्या शिकवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत दोन परिवर्ते याच्यामध्ये आहेत, तर म्हणजे वाचनासाठी ज्या काही परिवर्त्यांचा किती काळ वेळ लागला किंवा किती काळ हे लागले, साधं एक उदाहरण सांगितले की सांगते मी विद्यार्थ्यांना, ह्या ह्या विद्यार्थ्यांची या XYZ म्हणजे या विद्यार्थ्याचा आपल्याला बालवयातील किंवा FY विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्तेचा अंदाज घेणे. म्हणजे FY जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी काय झाले, स्वतंत्र परिवर्ते झाले. आणि भावनिक बुद्धिमत्तेचा अंदाज किंवा भावनिक बुद्धिमत्ता काय हे काय झालं, अवलंबी परिवर्ते झाले. बरोबर आहे. आता याच्यामध्ये त्यांनी हे सांगितले की या परिवर्त्यांचा जेव्हा अभ्यास होतो
किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतो, ते अवलंबी परिवर्तन किंवा डिपेंडंट परिवर्तन हे त्याच्यामध्ये होत असतं. आणि हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये दुसरा ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे प्रायोगिक परिवर्तनामध्ये काही घटक हे त्याच्यामध्ये तिथे सांगितलेले असतात. आता याच्यामध्ये बघा, ते काही घटक एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि घेते. समजा एखाद्या याच्यावर तुम्हाला प्रयोग करायचा आहे, संगीताचा रक्तदाबावर परिणाम होतो का काय, म्हणजे एखाद्या प्रयोग त्याला ब्लड संगीत ऐकवायचं असेल तर दुसरे कुठलेच आवाज नको, ते संगीताचाच तिथं आवाज आला गेला पाहिजे. म्हणजे हे बघा, किंवा एखाद्या विद्यार्थी तुम्हाला एखाद्याचं अभ्यास करायचा आहे की बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे, किंवा एखाद्याचा अवधानाचा परिणाम काय होतो, अवधानाचा अभ्यास तुम्ही प्रयोग करताना काय होतो, मग हे काही मानसशास्त्रीय जेव्हा काही प्रयोग केले जातात तेव्हा त्याच्यावर बाकीच्या गोष्टींचा व्हेरिएबल्सचा किंवा त्या घटकांचा परिणाम हा खूप होतो. एखादा व्यक्ती जर त्याच्यावर तिथं प्रयोग करतो आहे आणि तो प्रयोग करता करता कुठलाच जोरजोरात आवाज होतो, दुसरं काही असा आवाज होतो, तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, एक्स्ट्रेनियस ग्रुप किंवा नियंत्रित एक्सपेरिमेंटल ग्रुप किंवा कंट्रोल ग्रुप हे त्याच्यामध्ये तिथं तयार होत असतात. बरोबर आहे, म्हणजे ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटल ग्रुपला हे त्याच्यामध्ये सांगितलं आणि कंट्रोल ग्रुप हे म्हटलेलं आहे. बरोबर आहे, आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी समजा आपल्याला खूप एखादी प्रयोग करताय, खूप आवाज येतो, खूप गोंधळ येतो, तेव्हा तुमचा प्रयोग व्यवस्थित झाला, हे अवांतर व्हेरिएबल्स आहे. बरोबर आहे, अभ्यास कसं, एखादे शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षा शिकवत आहे, खूप आवाज येतो, खूप गोंगाट येतो, विद्यार्थ्यांचा अध्ययनावर अध्ययन चांगलं होणार आहे का, चांगला अभ्यास होणार आहे का, नाही. बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण काय केलं गेलं पाहिजे, विचार हा केला गेला पाहिजे. बरोबर आहे, आता पुढची जी पद्धत आहे कोरिलेशन मेथडमध्ये, म्हणजे बघा मागच्या ज्या पद्धतीमध्ये सांगितलं कंट्रोल व्हेरिएबल, म्हणजे जे काही याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल ग्रुपमध्ये जे काही स्वतंत्र परिवर्तन झाले आहेत किंवा अवलंबी परिवर्तन, त्याच्याहीपेक्षा अजून काही परिवर्तन असतात की त्याच्यावर तो प्रयोग सक्सेसफुल होऊ शकत नाही, त्याच्यामुळे काही परिवर्तनांवर किंवा काही घटकांवर आपल्याला काय करावं लागतं, नियंत्रण तिथं ठेवावं लागतं. बरोबर आहे, मग यालाच त्यांनी काय म्हटलेलं एक्सपेरिमेंटल हे किंवा हे त्याच्यामध्ये बोलले. आता दुसरा घटक त्याच्यामध्ये सांगितलं की सहसंबंधात्मक मेथड. आता सहसंबंध परिवर्त्याच्यामध्ये म्हणजे की जे दोन परिवर्तन वापरले जात असतील तर त्याला त्यांनी काय सांगितले, सहसंबंध परिवर्तन. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पेट्रोलच्या वाढत्या किमतीनुसार चार चाकीच्या वापरावर काही परिणाम होतो का, किंवा काही विद्यार्थी अभ्यास करता किंवा शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतात त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होतो का, पॉझिटिव्ह होतो की सगळा ऑफिसला जाणे, कॉलेजला जाणे, त्याच्यासाठी आपली बस चुकणे, रस्त्यावर ट्रॅफिकला जाणे, किल्ला हरवणे, म्हणजे ह्या अशा काही गोष्टींमध्ये व्यक्ती काय होते डिप्रेशनमध्ये तिथं जात असते आणि त्याचा काही संबंध आहे का, हा अभ्यास करणं तिथं होतो. मग त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की कोणतेच परिवर्तन हाताने संशोधकाला शक्य नाही, हे त्याच्यामध्ये बघा. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा दोन परिवर्तनाचा जेवढा चांगला जास्त अभ्यास होईल, म्हणजे बघा आता शिक्षक शिकवता विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला तर ते विद्यार्थी काय होणार आहे, अभ्यास करून पुढे जाणार आहे, मग हा जो काही परिणाम हे पॉझिटिव्ह जाणार आहे झालं, आणि जर नाही अभ्यास केला तर काय होणार, ते विद्यार्थी मागे राहतील. बरोबर आहे, म्हणजे अशा प्रकारे जे काही गोष्टी आहे की डोंगर, आपण जसं जसं डोंगरावर जातो तसं तसं ते वातावरण आपलं काय होतं, हे होत जातं. म्हणजे त्याच्यामध्येच त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे काय दोन परिवर्तनामध्ये जे चांगले सहसंबंध असतील, सकारात्मक सहसंबंध असतील, तर त्याचा सहसंबंध त्याला धनात्मक सहसंबंध असं म्हटलेलं आहे. आणि दुसरा सहसंबंध म्हटलेला आहे आकृतीमध्ये बघा, धनात्मक आणि ऋणात्मक. आणि ज्याचा सहसंबंध काहीच नाही, कुठल्याच प्रकारचा होत नाही, त्याचा नकारात्मक म्हणजे जो ॲरोसुद्धा बघा पॉझिटिव्हचा वरती जातो आणि निगेटिव्हचा काय होतो, खाली होतो, हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे, हा आहे दुसरा त्याच्यामध्ये बघा ही पद्धत, म्हणजे पॉझिटिव्ह ज्या दोन परिवर्तनाचा संबंध किती किती कसाही असला तरी जे काय आहे त्याचे कारण त्यातून स्पष्ट होत नाही, कोणत्याच परिवर्तनाचा परिणाम कोणावर होतो हे त्याचे अनुमान लावता येत नाही, आर्थिक परिस्थिती आणि शिक्षण याचा संबंध काय आहे, किंवा त्या शिक्षणाने आर्थिक परिस्थिती काय सुधारते, आर्थिक परिस्थिती जास्त हे शिक्षणाला कारणीभूत ठरते हे कळत नाही, एखादे तिसरे अज्ञात परिवर्तनसुद्धा त्या निष्कर्षावर हे होत असतं.
म्हणजे याच्यामध्ये बघा, हे सांगितलं की आणि असून एक दुसरा प्रकार आहे तो शून्य सहसंबंध आहे. शून्य सहसंबंध म्हणजे काय? त्या दोन्ही परिवर्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा सहसंबंध राहत नाही. आता सर्वेक्षण जी काही पद्धत आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्वेक्षण पद्धत म्हणजे मानसशास्त्रामध्ये माहिती गोळा करण्याची वापरली जाणारी पद्धत. या पद्धतीमध्ये साधारणपणे समाजात घडणाऱ्या गोष्टी विचारल्या जातात आणि त्याच्यामुळे माहिती गोळा करणे ही पद्धत इथं वापरली जात असते. लोकांचे वर्तन त्याबाबतीत मत घेणे, चौकशी, जात, धर्म, लोकसंख्या, नोकरी, व्यवसाय या सगळ्या घटकांचा तिथं वापर केला जात असतो. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्वेक्षण पद्धतीमध्ये खालील मार्गांनी माहिती गोळाही तिथं केली जात असते. मग कोणते सर्वेक्षणामध्ये मार्केटमध्ये कोण व्यक्ती कोणतं प्रॉडक्ट वापरते, इंटरनेटवर वेबसाईटवर किती कोण युजर्स वापरतात, उत्तम चांगली तब्येत आहे का, ह्या सर्वेक्षण पद्धतीमध्ये आजकाल फोन, टेलिफोन, ह्या स्काईप या सगळ्या गोष्टांनी ह्या प्रश्नावल्या तिथं हे केल्या जात असतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या प्रतिक्रिया तिथं देतात. आता पुढचा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नैसर्गिक निरीक्षण. आता ही परीक्षा सुरू असतानाही तुम्ही पेपर सोडवताय अचानकपणे, आता हा प्रकार झाला. ओके, आता हे सर्वेक्षण पद्धती म्हणजे माहिती गोळा करणं. त्याचं म्हणजे साधं की आपण म्हणतो की कोणतंही व्यक्ती कोणतं प्रॉडक्ट वापरतं, काय वापरतं, हे सगळे प्रश्न विचारांची ती माहिती गोळा केली जाते. ही सर्वे बऱ्याचशा संशोधनामध्ये ही सर्वेक्षण पद्धती मोठ्या प्रमाणात वापरली जात असते. दुसरी पद्धत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नैसर्गिक निरीक्षण. आता नैसर्गिक निरीक्षणामध्ये आहे की नैसर्गिक परीक्षा सुरू झाला, तुम्ही पेपर सोडवता का, कशा पद्धतीने सोडवता, मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे. खालील याच्यामध्ये बघा, शाळेत शिक्षक शिकवतात, मुलं कशी बसलेली आहेत, विद्यार्थी बघतात, म्हणजे काय वर्तनाचं निरीक्षण करणं, नॅचरली वर्तनाचं निरीक्षण करणे आणि त्या आवडीच्या याच्यामध्ये वातावरणात प्रयुक्ताचे निरीक्षण करणे म्हणजे एवढेच करावे लागते. ही प्रत्येक बदलाची अत्यंत बारकाईने नोंदी ठेवली जात असते. म्हणजे या संशोधनातून संख्यात्मक निष्कर्षापेक्षा गुणात्मक निष्कर्षही तिथं फार तिथं महत्त्वाचे असतात. म्हणजे प्राणी शास्त्रज्ञ असो किंवा नैसर्गिक मानसशास्त्रज्ञ असो, हे तिथं जास्तीत जास्त निसर्गाच्या याच्यावर मोठ्या प्रमाणात हे करत असतात. पुढचा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सहभागी निरीक्षण. आता सहभागी निरीक्षणामध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की सहभागी की ह्या किंवा हे बघा, आता यामध्ये बघा दुसरा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं नैसर्गिक निरीक्षणामध्ये नियंत्रित निरीक्षण, सहभागी निरीक्षण हा प्रकार त्याच्यामध्ये येतो. नियंत्रित निरीक्षण म्हणजे काय? नियंत्रित निरीक्षणाला संरचित निरीक्षण म्हणतात. हे त्यामध्ये सांगितलेलं अल्बर्ट बंडोराची ही बैबो डॉलचं उदाहरण आहे. ती त्यांनी त्या चित्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सहभागी निरीक्षण जे काही आहे, आता बैबो डॉलचं उदाहरण आहे की मुलांना जर आक्रमक वर्तनाचे व्हिडिओ किंवा बाहुलींना मारताना असे जे व्हिडिओ दाखवले तर ते मुलं पण तशीच वागतात. हे त्यांच्यामध्ये सहभागी निरीक्षणामध्ये येतं की नैसर्गिक वातावरणात जे काही आहे की चिंपांजी असो या ज्या काही गोष्टी आहे तिथं त्यामध्ये तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की जॉन गुडॉल आणि त्याच्या चिंपांजी आडो म्हणजे याच्यामध्ये दोन हे ठेवलेलं आहेत. बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये सहभागी निरीक्षण हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. नैसर्गिक वातावरणात टांझानियाच्या जंगलामध्ये 50 ते 60 वर्षापासून राहिलेले की चिंपांजीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ तिथं मोठ्या प्रमाणात होते. हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. वृत्ताभ्यास पद्धत जी काही आहे त्याच्यामध्ये हे आहे की वृत्ताभ्यास पद्धतीमध्ये त्या एखाद्या व्यक्तीचा सखोल बारीकसारीक अभ्यास पद्धतीचा अभ्यास करून मग त्या व्यक्तीचा बदल, त्याचं नाव, सामाजिक या सगळ्या गोष्टींचा अंदाज तिथं घेणं हे तिथं खूप वृत्त इतिहास पद्धतीमध्ये सगळ्याच गोष्टी जेव्हा थोडक्यात काही गोष्टी सापत नाही तेव्हा त्या व्यक्ती केस स्टडीमध्ये सगळ्या एखादं आहे तर पूर्ण त्याची केस हिस्ट्री, केस स्टडी या तिथं पाहिल्या जात असतात. हे बघा विद्यार्थ्यांना, आता याच्यामध्ये हे जे काही प्रकरण आहे माझं इथं संपलं आहे. पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये दुसऱ्या व्हिडिओकडे आणि याचे मी तुम्हाला फोटो काढून नोट्स मी पाठवते. ओके, थँक्यू.